सांगलीतील वॉर्ड क्रमांक 9 मधील आरवाडे पार्क समोरील रेल्वेच्या पडीक जागेत स्वच्छता करून बगीचा उभारण्याचे काम गतीने सुरू असल्याबाबत नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। महावीर ब्रिज खालून आरवाडे पार्क कडे जाणाऱ्या रस्त्याकडेला काटेरी झुडपांचे जंगल होते। या झाडीत व्यसनी आणि अवैध धंदे करणाऱ्यांमुळे स्थानिक नागरिक हैरान झाले होते। वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करून 6 महिन्यांपूर्वी याला रेल्वेची मंजुरी मिळाली। कोरोनामुळे थांबलेलं काम नगरसेवक संतोष पाटील यांच्यामुळे मार्गी लागले असून पहिल्यांदाच येथे स्वच्छता मोहीम होत आहे। जवळपास 2 एकर जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे, त्यामुळे या जागेचं रुपडेच पालटणार आहे। आमच्या वॉर्ड क्रमांक 9 मधील आरवाडे पार्क परिसराच्या उजव्या साइडला रेल्वे ट्रॅकला लागून मसोबा मंदिर पासून जवाहर हाउसिंग सोसायटीपर्यंत काटेरी झुडपांचं जे काय जंगल आहे हे रेल्वेच्या हद्दीमध्ये येतंय, त्यामुळे आजपर्यंत या ठिकाणी कधीच स्वच्छता झालेली नव्हती। या परिसरातील सर्व नागरिकांची मागणी होती की या झाडा झुडपाचा गैरवापर होतोय, या ठिकाणी नाही त्या प्रकारे येऊन व्यसनाधीन तरुण बसतात आणि याच्यामुळे मध्यंतरी एका माणसावर हल्लासुद्धा झालेला होता। या सर्वांचा विचार करून माननीय आयुक्तांच्या सहीने आम्ही रेल्वे गव्हर्नमेंटला या स्वच्छतेविषयी परवानगी मागितलेली होती की महानगरपालिकेच्या वतीने ही स्वच्छता करण्यात येईल, फक्त आपली परवानगी मिळावी म्हणून। त्या दृष्टिकोनातून रेल्वे गव्हर्नमेंटनं मे महिन्याच्या 25 तारखेला ही परवानगी आम्हाला दिलेली होती, मात्र तेव्हापासून डिसेंबर 31 पर्यंत ही स्वच्छता करून घ्या असं रेल्वे गव्हर्नमेंटनं आम्हाला कळवलेलं होतं, जेणेकरून पुढच्या काळामध्ये इथं चांगल्या पद्धतीची झाडं लावून हा परिसर लोकांना फिरण्यासाठी उपलब्ध होईल अशा पद्धतीचं काम या परिसरात महानगरपालिकेच्या वतीनं सध्या सुरू आहे। मी आरवाडे पार्कमध्ये राहतो आणि बऱ्याच वर्षापासून ही झुडपं इथं होती आणि बरेच इथं उद्योगधंदे चालत होते आणि मी विनंती प्रत्येकाला विनंती करत होतो संतोष पाटलांना नगरसेवकांना की ही संपूर्ण झुडपं काढावीत आणि इथं परिसर स्वच्छ करून झाडं लावावीत, थोडंसं ट्रॅक करावा म्हणजे लोकांना फिरता येईल आणि चांगली व्यवस्था होईल। त्याप्रमाणे संतोष पाटलांनी पाठपुरावा करून आणि फार मोठं चांगलं काम केलं आहे। आज ह्या परिसरामध्ये ह्याच्यामुळे डास होणार नाहीत आणि कुठलंही आरोग्याला धोका होणार नाही असं चांगलं काम केलं आहे संतोष पाटलांनी, त्यामुळे आम्ही नगरसेवक संतोष पाटलांचे फार आभारी आहे।